का दोन चा थरार आपण पाहता फायनलचा थरार आपल्या भेटीला आलेला आहे अंशिका इलेव्हन विरुद्ध ए वन वॉरियर्स अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे सामना हा दोन षटकांचा आहे फायनलला होते सुरुवात ए वन वॉरियर्स विपक्ष अंशिका इलेव्हन या दोन संघांमध्ये हा होईल अंतिम सामना थँक्यू सो मच तत्पूर्वी आपण मुख्य व्यासपीठावरती जे मॅन्यव आहेत त्यांचा देखील आपण स्नेहपूर्वक सन्मान आपण करणार आहोत तर सन्मान केला जाईल काट रवीदा काटकर साहेब यांचा स्नेहपूर्वक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतो आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो की प्रशांतदादा शेडगे साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ रवींद्र दादा काटकर साहेबांचा स्नेहपूर्वक सन्मान करावा तदनंतर त्याचबरोबर कोपर खैराण्या विभागातील आदरणीय श्री दादा कदम साहेब यांचा देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करणार आहोत ओवर टू कॉम्बॉक्स अगदी फायनल मॅच सध्या मात्र तुम्ही पाहता आणि अगदी दुसऱ्या या। हो प्राप्त किरण जाधव फायनलच्या मॅच मध्ये महत्वाचा पैलू घेऊन येऊ शकतो निलेश जाधव जाधवने आतापर्यंत प्रत्येक मॅच गाजवले हो वाजवले हो मात्र त्यांच्या समोर आपण पाहिलं तर अर्थित अर्धातासांशी काय इलेव्हन सारखी अगदी एक बक्कम टीम समोर उभी आहे अनिश्चित सेमी फायनल मध्ये दोन्ही संघांनी चांगला खेळ केला आता एकामेकांसमोर फायनलमध्ये आहेत किरण जाधव ज्या प्रकारे दोन बॉल चार वरती खेळत सुरेश शिंदे दोन बॉल हातात चार नवा खर्च करतायत फायनल मॅच पैसा वसूल होऊ शकते आमचे प्रकाश जी सावंत साहेब मी विनंती करेल त्यांचा देखील सन्मान अतिथी मध्ये घेतला जाईल आदरणीय प्रकाशजी सावंत साहेब जगन्नाथ दादा मी विनंती करेल आपल्या शुभस्ते सन्मान मात्र क्रॉस बॅटेड लाँग लेग रिजनला चेंडू मात्र वेगानं जातोय किरण जाधवचा उल्लेख केला आणि किरण जाधवने मात्र आता मॅच मध्ये हात धुवून घ्यायला सुरुवात केली ही फायनलची मॅच आहे आणि फायनल मध्ये किरण जाधव चामकतोय राऊंड हा बॉल आणि त्यानंतर होता फुलटॉस धाडला सर डीपी स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू सीमारेष तोडून फोडून भेदून चार दाबींसाठी चौकार अप्रतिम बॅटिंग राहिले किरण जाधव हे नावाचा सारखा उल्लेख केला जातोय कारण की ती क्षमता या खेळाडू मध्ये आहे आणि ती मात्र प्रत्येक प्रेक्षकाला आता दिसून येतोय थोडा बाहेर निघाला बाहेरचा चेंडू अंपायर बनत आहेत ओहो 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 हो, हे काय होतं हा तर वाईट होता, होता। नशीब डीजे चालू नाहीये नाही तर अख्खा मैदान अंपायरने गोळा केला असता डान्सिंग अंपायर सध्या अगदी मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये अरे सध्या आपण पाहिलं तर कलेला बाब आहे तुमच्यामध्ये काहीतरी वेगळं असतं शंभरापेक्षा तुम्ही उठून दिसलात तर तुम्ही चर्चेत असतात यूट्यूबला दिसा मी नेहमी सांगतो यूट्यूबला दिसा व्ही दिसण्यापेक्षा यूट्यूबला नक्की दिसता फेमस होता यावेळी देखील बाहेचा स्क्वेअर केअर केलाय आहे पॉईंटला आहे खेळाडू तैना दो हो त्याच्याकडून छोटी चुकी मात्र ही चुकी जास्त बदलण्या बदलण्याआधीच चेंडू मात्र स्टॉप केलाय इथे आपण पाहिलं तर धावसंख्या अगदी अकरा या धाव जाऊन पोहोचते इलेव्हन धावसंख्या संख्या आपण पाहिलं तर तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे फक्त चार निलेश आतापर्यंत चारीच्या चारी, 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 चारी चेंडू किरण जाधव बॅटिंग करतोय दहावरती बॅटिंग करतायत आज बॅट तळपले आणि अंतिम सामना खेळाबच लागेल सुरेश शिंदे पाचवा बॉल उजब्या स्टीच्या बाहेरचा बॉल बॉलरक्षक आहे डीपला सुरेश शिंदे यांनी निश्चित आणि काढणं देखील गरजेचं होतं कारण या क्षेत्रामध्ये किरण जाधव खेळत आहेत तिकडे दोन धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील रोकू रोखू शकले नाहीत काय घडलंय या मात्र अगदी किरण जाधव दोन दोन धावा कम्प्लीट करतात सातत्याने कारण की जिथे एक एक धाव रोखण्यासाठी खेळाडूला पाठवले तिथे मिसफिल्ड होते आणि एका धाबेचा कन्व्हर्ट होत आहेत दोन धाबेमध्ये आतापर्यंत तेच होताना आपण पाहिलं आणि तब्बल त्याचबरोबर आदरणीय जगदीश दरेकर यांचाही स्नेहपूर्वक सन्मान पर्व प्रीमियर लीग पर्व क्रमांक दोनच्या च्या वतीने होत आहे सूर्यकांत शेडगे साहेब मी विनंती करेल आपल्या शुभस्त्या सन्मान केला जातोय हो इन साइड आउट ड्राईव्ह केलाय पॉईंटला आहे खेळाडू चेंडू घरकन फिरलाय मात्र या फिरणाऱ्या चेंडू पोहोचलेला खेळाडूना न चेंडू पकडून अगदी फेके या दोन धावा मात्र कंप्लीट केल्या जातात पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र समाप्त होतोय धावसंख्या बॅटिंग करणारी थी तर एवन वॉरियर्स यांनी पहिले षटक हाताळलं पंधरा धावा त्यांनी खर्च केलेले आहेत किरण जाधव यांनी संपूर्ण सहा बॉल खेळून काढले चौदा वरती बॅटिंग करतील सतीश देटे त्यांच्याकडे क्षमता आहे परंतु कमी धावसंख्येवरती रोखण्याचा आहे प्रयत्न आणि एका बाजूला सर्वाधिक चांगली धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न तुम्ही खेळता फायनल चला थोडासा स्पीडअप घ्यायचा मित्रांनो दोन ओव्हरची मॅच आहे ड्रिंक ब्रेक पाणी पोचलंय प्लीज आम्ही नाही बोलत नाहीये पण तुम्ही येऊन पटकन पाणी पिऊन घ्या आणि खाली बसून पिऊन पाणी लगेच मॅचला सुरुवात करा त्याचबरोबर वर अशोक फौजी साहेबांचा स्नेहपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती प्रभू प्रीमियर लीग पर्व क्रमांक दोनच्या वतीने आपण फौजींचाही सन्मान करत आहोत पहिल्या षटकाचा खेळ समाप्त धावसंख्या फिफ्टीन यावेळी मॅच मध्ये खूप इम्पॉर्टंट असेल सतीश जेट हे गोलंदाजी अप्रतिम राहिले मात्र त्यातनंतर किरण जाधव नॉन सेकिंग एंडला हो यावी खोदून काढण्याचा प्रयत्न क्षेत्राक्षर वेगाने पोहोचेल लाँगॉन ऑनचा चेंडू पर्यंत पोहोचतोय पहिली धाव वेगानं कंप्लीट दुसरीचा देखील केला जातोय प्रयत्न रनिंग बिडवीन द विकेट अपर टीम राहिले दोन्ही खेळाडू जीवाच्या आकांतानं एक एक दोन दोन धाबा करतात कम्प्लीट या दोन धावा चातुर्याच्या होत्या ज्या प्रकारे सतीश जेटे यांनी खोलवर पद्धतीच्या बॉलला उडवण्याचा प्रयत्न केला क्षेत्रक्षक वेगाने आले परंतु दोन धावा रोखू शकले नाही थोडेसे अडखळले बॉल पकडताना टाकताना त्या प्रयत्नामध्ये दोन धावा धावून काढल्या निश्चित बॉल किरण जाधव यांच्या पोटाला जाऊन लागलाय यावे आडव्या बॅटना क्रॉस बॅटेड बाहुबाली ठोला निघून जातोय सहा धावांसाठी वॉड स्ट्रोक सतीश जेटे थांबणार ना नाहीये किती थांबवणार पायामध्ये बेड्या ठोकल्या तरी हात खोलतोय आणि त्याच मात्र त्याची बॅटिंग दे दनादन आणि क्रॉस हा फटका खेळला गेलाय अप्रतिम सतीश डेटे सातारा आयकॉन सर चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बाजूने सुरू आहे प्रथम किरण जाधव आता सतीश डेटे चांगली बॅटिंग आहेत दोन बॉल आठ वरती बॅटिंग करतायत दोन चेंडू आठ अप्रतिम बॅटिंग राहिले सतीश डेटेची बॅटच्या रडामध्ये क्रॉस बॅटेड मिडबिकेटला त्याच्या एकदा बंदुकीतून गोळी मात्र हा चेंडू कार्पेटला आग लावत निघून जातोय आणि त्यात धाव संख्या आहे ट्वेंटी सेवन मोठ्या दिलेरीने खेळलेला हा फटका दोन जी दरी होती ना त्याच दरीतून बॉल सीमारेशच्या पलीकडे सरळ चार धाबींसाठी गेलाय दुःखाची दरी ओलांडल्याशिवाय जीवनामध्ये कधी हिरवळ येत नाही सुखाची आणि सुखाची हिरवळ आणायची संघर्ष करावा लागेल संघर्ष करावा लागेल प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये या शब्द खूप महत्वाचा आहे संघर्ष क्रिकेटचं मैदान असो किंवा आयुष्याची खेळपट्टी असतो संघर्ष प्रत्येकाला करावाच लागतो आणि तब्बल तीन चेंडू अजूनही बाकी आहेत धाव संख्या ट्वेंटी सेवन आणि तीन चेंडूचा खेळ तब्बल आता अद्यापही बाकी आहे सेकंड इनिंग मध्ये थोडीशी लाईट येऊ शकते यासाठी तुम्हाला स्पीड अप करणं महत्त्वाचं असू शकतं कारण की सेकंड इनिंग थोडीशी बॅड लाईटमध्ये जाऊ शकते कारण की सेकंड इनिंग मध्ये तुम्हालाच बॅटिंग करायचे गोलंदाजी करणारी टीम उसलला हेलिकॉप्टर डाऊन ग्राउंड क्षेत्राच्या वेगाने येतोय लॉंगॉनचा चेंडू गॅदर करतोय पहिली धाव पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आज किरण जाधव आणि सतीश जेते खास करून उल्लेख करेल किरण जाधवचा एकोणीस वर्षाच्या तरुणाला लाजवेल अशी फिटनेस आहे त्यांची आजही रनिंग द विकेटला जबाब आहे त्यांची अनिश्चित रोज सराव करणारे खेळाडू आहेत एका बाजूला नितीन शिंदे यांनी आतापर्यंत चौदा खर्च केलेले आहेत परंतु शेवटचे दोन बॉल चांगले हाताळावे लागतील यावेळेला सतीश देटे कुसखुर्द बॉल फेकून देत आहे सरस साधेंसाठी टिपिकल सतीश जेटे फटका षटकार फुलटॉस होता नि सतीश जेटेला फुलटॉस टाकणं म्हणजे मेजवानी टाकलं फुल फुलटॉस होता दोन पावला पुढे आला फुलटॉस चेंडू घर खर फिरवलाय आणि त्याच निघून जातोय सात अभेनसाठी मिड विकेट रिझनच्या बाहेर ठोकलेला हा षटकार टीमची धाव संख्या पस्तीस आणि अजून एक चेंडू मात्र बाकी आहे पहा थर्टी फाईव्ह फायनलची मॅच चालू आहे सर अंशिका इलेवन बॅड लाईट येऊ शकते आणि या टीमला आता तयार राहावं लागेल अभिमन्यू या मॅच मध्ये सेकंड इनिंग मध्ये काय करेल कारण की सतीश देते यांच्याकडे तर त्यांच्याकडे अभिमन्यू आहे ओ यॉर्कर कर सो हेलिकॉप्टर आणि सतीश देटे नावाचं वादळ हे शेवटच्या षटकामध्ये आले त्या वादळाचा सपा टापा एक्केचाळीस जावा प्रथम बॅटिंग करताना टीम ए वन वॉरियर्सने उभारलेले आहेत आता अंशिका इलेव्हन ला बनवायच्या आहेत बेचाळीस जावा किरण जाधव सहा बॉल चौदा सतीश देटे सहा बॉल सव्वीस म्हणजे हा फरक राहिला बॅटिंग मध्ये बारा चेंडू आता बेचाळीस नाही नाहीये ठोकायचे कारण की जे षटकार चौकार आतापर्यंत पाहिले मोजले तेच मारावे लागतात कि पहा किरण जाधव सहा चेंडू चौदा धावा नॉकआउट सतीश देते सहा चेंडू सव्वीस एक आयकॉन आहे दुसरा आयकॉन आहे वन वॉरियर्सची ए वन जोडी आहे निश्चित ही जोडी आता शेवटच्या मॅच मध्ये चालली सुरेश शिंदे जिल्हा ऐकॉन कोळघर पंधरा जवळ त्यांनी खर्च केल्या आणि नितीन शिंदे अनावळेवाडी थोडेसे महागड सव्वीस जवळ त्यांनी खर्च केल्या या टीम मैदानामध्ये लगेच चला प्लीज चला टीम लगेच मैदानामध्ये या फिल्डिंगसाठी चला उतरा बॅटिंग बॅट्समन लगेच पाठवायचे कारण की तुम्हाला या मॅच मध्ये थोडासा स्पीडअप घ्यावा लागेल आज बरेच प्रेक्षक स्क्रीनवरती दाखवले जातात आमचे सर्व प्रेक्षक राजा वर्ग जे जे या मैदानामध्ये उपस्थित आहेत एक्केचाळीस एक्केचाळीस धाबे आव्हान या मॅच मध्ये बारा चेंडू एक्केचाळीस दोन ओव्हरची मॅच आहे आणि बेचाळीस धाबे आव्हान आहे फॉर्टी टू बारा चेंडू बेचाळीस धाबा हे टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं गेलंय आज अगदी आम्ही म्हणेल ज्या पद्धतीने अंशिका एवन वॉरियर्सच्या मध्ये मा मात्र वेगळीच मजा चालू आहे अंशिका बॅटिंग बॅट्समन पाठवायचे प्लीज फायनल आहे आपली नाईट मॅच नाही आहे <laughs> प्लीज या बॅट्समन दोन्ही बॅटर अगदी मैदानामध्ये या दाखल झालेत आणि या सर सतीश देठे ची ओव्हर इम्पॉर्टंट राहणारच या मॅच मध्ये निश्चित आता अंशिका इलेव्हन कशाप्रकारे सुरुवात करते हे फार महत्वाचं आहे एका बाजूला इव्हन वॉरियर्स संघ श्री प्रेम कदम श्री सागर कदम श्री गणेश कदम यांच्या मालकीचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला अंशिका इलेव्हन अमोल जांभळे यांच्या मालकीचा जा संघ आहे या संघ मालकांमध्ये हा अंतिम सामना त्यांच्या योद्ध्यामध्ये रंगतोय प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये येते बॅटिंगसाठी सुरेश शिंदे कोळघर अभिमन्यू जाधव सारखळ कडववाडी आणि षटक क्रमांक एक साठी बॉलर होत तयार पहिलं षटक टीम एव्हन वॉरियर्स या टीमकडून किरण जाधव सारखळ कडववाडी ज्यांनी बॅटिंग करताना तब्बल चौदा धावा कुटल्या आता पहिलं षटक हाताळतील मॅचला होते सुरुवात अंतिम सामन्याचा थरार वाटचाल परंपरेची परंपरा भव्य दिव्य स्पर्धेची कुंभ मेळा क्रिकेटचा संघर्ष चेंडू आणि बॅटचा कोणता संघ घेऊन जाईल अंतिम सामना अंशिका इलेव्हन ए वन वॉरियर्स मॅच ला होते सुरुवात सामना जांबळ मुरे विरुद्ध एक्यू असाच रंगेल का यावेळेला ऑन साइड ला, ला बॉल वळवला शेत्रक्ष बॉल बॉलवरती एक सिंगल दहाव्या बॉलच्या पाठीमागे मागे मिळते पहिल्या अगदी पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं ज्या पद्धतीने खेळाडू सजवले गेले डीप मिड विकेट आहे त्यानंतर आपण पाहिलं तर ऑन आहे कॉर्नर असे खेळाडू सजवले आहेत बाहेरचा चेंडू यावेळी ड्रायव्ह केलाय डीप खबर कव्हर ला वन बाउन्स सेकंड बाउन्स थर्ड बाउन्सला चेंडू आपण पाहिलं तर अगदी अडवला जातोय अप्रतिम राहिले क्षेत्रक्षण नंतर नंत दोन धावेसाठी धावा धाव चालू आहे या तिसरी धाव देखील होते कम्प्लीट वडा रनिंग बिटवीन द विकेट आणि या धावा मात्र कम्प्लीट करा, व्याच लागतील फटका सुरेश शिंदे यांनी खोलवर पद्धतीच्या बॉलवरती खेळला होता आणि तब्बल तीन धावा या दोन फलंदाजांनी धावून काढल्या आता अभिमन्यू जाधव विरुद्ध किरण जाधव दोन्ही खेळाडू एकाच गावचे आहेत प्रीमियर लीग म्हटलं की तुम्हाला विरुद्ध देखील खेळावं लागतं आतापर्यंत गावासाठी आले खेळत आता संघ मालकांसाठी यावेळेला आठव्या बॅटचा हा टोला शेतरक्षक आहेत लगत अडवण्याचा प्रयत्न निष्फळ बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर चार धाव्यांसाठी अभिमन्यू जाधव यांची बॅट आता तळपायला लागली आहे नऊ बॉल ची गरज जबरदस्त फटका सी कॉर्नरच्या दिशेने खेळलाय बॉल जाईल सिमारिशच्या बाहेर सरळ चार साठी जंग हत्या रोको लग्ता को इरादो इरादे मजबूत ठेवा वेच लागतील अंतिम सामना नऊ बॉल चौथीची गरज किरण जाधव पुन्हा तयार यावेळेला उजव्या बाहेर दिशा योग्य आहे टाकलाय तो डॉट कमबा केलाय मनोबल वाढवणारा बॉल किरण जाधव किरण जाधव अनुभव आहे अनुभवाची खान हे अनुभवाची खान माझ्या आत्ताशी आहे मी संघाच्या पाठीशी आहे असं जणू सांगतोय की काय हा देखील चेंडू क्रॉस बॅटेड थांबणार नाहीये शेवट पर्यंत रडणार नाही सांगतोय पहा अगदी फटका खेळला खाली पडलाय खेळाडू कदाचित क्रॅम्प आलाय क्रॅम्प आलाय ऊन जास्त आहे पाणी कमी पिल्यानं या सर्व गोष्टी होत असतात मी विनंती करेल थोडीशी काळजी घ्यायची ज्या प्रकारे हा फटका खेळला पायावरती निश्चित वजन आलं आणि त्यानंतर ते खाली कोसळले परंतु फटका दमदार आहे जिंदगी के उस मोड पे खडा होऊ ना ज्या जिंदगी हाराना चाहते लेकिन मी लढना चाहतो मैदानाच्या आतमध्ये उभा आहे आणि ठोकलाय षटकार पायाला वेदना होताय तरी देखील मैदानाच्या आतमध्ये उभा आहे संघाच्या गरजेसाठी मॅक्सवेलची आठवण आली ती खेळी होईल का कारण की मॅक्सवेलला असाच क्रॅम्प आला होता आणि त्यानंतर अद्वितीय अद्भुत खेळी अतिय इतिहास त्यानं अगदी त्यावेळी त्यानं मात्र पूर्ण केला आणि सात चेंडू अठ्ठावीस त्याचबरोबर आहे त्या सर्वांना विनंती आहे की आपण मुख्य संपर्क ही विनंती आहे सात बॉल अठ्ठावीस चा अभिमन्यू जाधव यांची बॅट तळपले सिमारेशेल लागली आ किरण जाधव पुन्हा तयार तुम्हाला देणारे डंक तुम्हाला पंख देतात हे देखील खरंय लेट सी या मॅच मध्ये अभिमन्यू आणखीन एक चक्र पार करतोय बॅक बोलकड्राईव्ह होय मी आहे ठोके निघून जातोय पुन्हा खाली पडलाय पुन्हा आला क्रॅम पूर्णपणे मातीने भरलाय एक वेळेस मळक असलं तरी चालेल पण कधी जळक नसावं हे मात्र इथे जरूर बोलूस वाटतंय अप्रतिम फटका लढाई हरलात तरी चालेल परंतु लढण्या जिद्द कधी सोडू नका आणि ती जिद्द अभिमन्यू जाधव यांनी सोडली नाही रहा के काटे चुपते नाही बडी छलांग मारना मारणा गेंद की छलांग सीमा रेखा के बाहर सीधा चे रनों के लिए वा सहा चेंडू बावीस धावेची गरज अभिमन्यू दोन वेळा पड़ना। पडला पडणारा पडत नसतो पडणारा घडत असतो पडायचं तर प्रेक्षकांच्या नजरे समोर पडा नजरेतून कधी पडू नका नजरे समोर पडला की उठून उभा राहू शकता एकदा की नजरेतून पडलात की उठून उभा राहण्यासाठी अख्खा आयुष्य जाईल म्हणून पडा पडणारा पडत नसतो पडणारा घडत असतो सहा बावीस अनिश्चित पडता पडता माणूस घडत असो आणि ज्या प्रकारे पडले चिकाटी आत्मविश्वास या सर्व गोष्टी ते दाखवतात की पायाला वेदना होत आहेत स्प्रे घेऊन आणि तो स्प्रे पुरवला गेला बॉलर तयार खोलवा टप्प्याचा बॉल दिशा दिले क्षेत्र डीपला बॉलची फेकी आता समीकरण पुन्हा बदलत आहे यावेळी या, मॅच मनातून हरणं ना महत्वाचं नाहीये मनातून हारला की रनामध्ये हारला कारण की जेव्हा एखादा योद्धा युद्ध हारतो तेव्हा विषय तुटलेल्या तलवारीचा नसतो तुटलेला मनाचा असतो मनातून हारला की मॅच हारली आणि मनातून जिंकला तर मॅच जिवंत राहू शकते अप्रतिम बॅकवर्ड स्क्वेलेग रिजन पहिली दहा वेगानं दुसऱ्या धावेसाठी जातोय आणि यावेळी मात्र एकाच ती समाधान नवीन बॅटर या लगेच प्लीज कहाणी थोडीशी स्पष्ट झाल्या येस नवीन बॅटर लगेच या आता चार चेंडू कदाचित गरज आहे चार वीस मॅच अजून ऑन आहे मॅच संपली नाहीये पहा शेवटचा चेंडू फडत नाहीये तोपर्यंत आपण विजय पराजयची चर्चा करत नाही आहोत अजूनही चार बॉलचा खेळ शिल्लक आहे मॅच जिवंत आहे काय तरी करून दाखवावं लागेल यावेळेला फटका जोरकस खेळलाय समोरच्या बाजूला शेतरक्षक येतील अडवण्याचा सा प्रयत्न चांगला झालाय आता फक्त एकच धाव आलीये आता जवळजवळ हा सामना थोडा दूर गेलाय तीन बॉल एकोणीस बॅटिंग जर आपण पाहिलं ना तर आम्ही त्यांच्या जोडीला अभिमन्यू आहेत तीन बॉल एकोणीस ची गरज जो संघ प्रयत्नवादी होता तो संघ आता नशीबवादी होईल अंशिका इलेव्हनला चिट्टीचा कौल मिळाला खरा परंतु आता तीन बॉल एकोणीस बनवायचे आहेत पा नशीब तुम्हाला एक मॅच जिंकून देऊ शकतं एक खेळाडू दुसरी मॅच जिंकून देऊ शकतं संपूर्ण टीम जेव्हा खेळते तेव्हा प्राईज तुमच्या हातामध्ये येऊ शकतं यावेळी फटका तांडिक ग्राउंड खेळाडू आहे एकदा कम्प्लीट केले आणि त्यातनंतर मात्र कदाचित आता एव्हन वॉरियर्सच्या पॅवलीमध्ये दिवाळी चालू झाली आहे दोन बॉल अठराची गरज आहे पर्व क्रमांक पहिलं शिवशक्ती रायडर्सने आपल्या नावी केलं परंतु पर्व क्रमांक दोन कोणता संघ आपल्या नावी करेल प्रभो प्रीमियर लीग पर्व क्रमांक दोन शेवटचे दोन बॉल अठराची नकारात्मक बॉल येतील का आणि संघासाठी सामना जिवंत होईल का कमी गतीचा बॉल वळवलाय सरळ सहा दावेसाठी आता शेवटचा बॉल पंचांची स्टाईल सहा धावा आता एक बॉल बाराची आहे गरज सामना जिवंत होईल का हाच एक प्रश्न आहे जवळ जवळ जर आपण पाहिलं ना तर हा सामना कंट्रोल केला एका बाजूला वन वॉरियर्स या टीमने लीगमध्ये या टीमने चांगला खेळ केला सेमीफायनलला जिंकले आता फायनलमध्ये जाऊन पोहोचले ऐंशी केला इलेव्हनचा आपण खेळ पाहिला परंतु आता हा शेवटचा बॉल एक बॉल बाराची गरज आणि यावेळेला प्रभो प्रीमियर लीग पर्व क्रमांक दोन ए वन वॉरियर संघ मालक श्री प्रेम कदम श्री सागर कदम श्री गणेश कदम यांच्या मालकीच्या संघाने प्रभो प्रीमियर लीग पर्व क्रमांक दोन चॅम्पियन संघ कदमो नता कंजूर है और भी तो है है तय करना तो किंवा हास्कर तय करलो जिंदगी एक सफर ही तो है प्रभो प्रीमियर लीग पर्व क्रमांक दोन चा सफर जिंकला वन वॉरियर्स